जनता की बात जनता के साथ। धुळे जिल्हा साक्री तालुक्यातील आमडी गावात 1600 दशकात स्थापन झालेल्या कन्हैयालाल महाराज मंदिरात कार्तिकी शुद्ध एकादशी निमित्त भव्य यात्रा उत्सव भरत असतो। कोरोनामुळे गेली 3 वर्ष या ठिकाणी यात्रा उत्सव भरला नव्हता, परंतु यंदा शासनाने सर्व निर्बंध शिथिल केल्याने यावर्षी कन्हैयालाल महाराज यांच्या यात्रा उत्सवाला मोठ्या प्रमाणात तयारी सुरू असून यंदा 10 लाखपेक्षा अधिक भाविक येण्याची शक्यता मंदिर समितीचे अध्यक्ष किरण दहिते यांनी वर्तवली आहे। धुळे नंदुरबार या 2 जिल्ह्यांच्या सीमेवर परिसरातील हंगामाचा पहिला मोठा यात्रा उत्सव आमडी गावी भरत असल्याने मोठ्या प्रमाणावर नागरिक या यात्रा उत्सवात येत असतात। आमडी ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने येणाऱ्या भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची तसेच व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांसाठी सोयी सुविधा पुरवण्यात आल्याची माहिती ग्रामसेवक काशीनाथ सूर्यवंशी व लोकनियुक्त सरपंच हिनाताई भीमराव बोर्स यांनी दिली आहे। तसेच येणाऱ्या सर्व भाविकांचे आमडी यात्रा उत्सवात स्वागत असून यात्रा उत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे। धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर पोलीस स्टेशन अंतर्गत यात्रा उत्सवात 100 पेक्षा अधिक जवानांचा बंदोबस्त लावण्यात आला असून नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करून यात्रा उत्सव साजरा करावा असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे। प्रेमेंद्र पाटील, नवापूर, लाईव्ह न्यूज, नवापूर। नमस्कार, मी किरण दैते, या संस्थांचा प्रमुख। आमची 5-7 लोकांची बॉडी आहे, तर ती बॉडी सर्व देवस्थानचं काम व्यवस्थित बघतायत। कोरोना काळामुळे 3 वर्षापासून यात्रा बंद होत्या, या वर्षाला प्रशासनाने परवानगी दिल्यामुळे यात्रा सुरू झाल्यात आणि आमची यात्रा आता वर्दळ चालू झाली। यात्रा चांगल्या प्रकारे दुकानं वगैरे सर्व शोभिवंत लागले आहेत दुकानं, आणि देवस्थानचं सुद्धा नियोजन चांगल्या पद्धतीने झालंय। भाविकांच्या येण्यासाठी जाण्यासाठी चांगल्या पद्धतीने बॅरिकेडर व्यवस्था केली आहे, मंदिरामध्ये चांगल्या पद्धतीने सजावट केली आहे आणि प्रशासनाचं सुद्धा चांगल्या पद्धतीने काम इथं चालू आहे। पोलीस डिपार्टमेंटचं, आरोग्य डिपार्टमेंटचं सर्व चांगल्या पद्धतीने काम बघतायत, ग्रामपंचायत चांगल्या पद्धतीने काम बघतायत। हे आमचं देवस्थान अशा पद्धतीने वर्षाकाठाला 10 ते 15 लाख भाविक येतात, यात्रेला सुद्धा कमीत कमी 10 लाखाच्या पुढे येतात। या वर्षाला कमीत कमी 10 लाखाच्या पुढे भाविक येतील, कारण 3 वर्षापासून यात्रा बंद असल्यामुळे भाविकांची वर्दळ या वर्षाला जास्त राहील अशी आम्हाला अपेक्षा आहे। या प्रकारे आमचं यात्रेचं नियोजन चालू आहे आणि सर्व भाविकांनी दर्शनाला हजेरी लावायची ही अशी मी विनंती सुद्धा करतोय सर्वांना। जय कन्हैयालाल। जनता की बात जनता के साथ।